वेलकम बैक डियर स्टूडेंट्स। इन प्रीवियस लेक्चर वी हैव सीन द शुगरकेन टॉपिक्स, दैट इज द इरिगेशन फैक्टर्स डिसाइडिंग द मैच्योरिटी ऑफ शुगरकेन, देन द मैच्योरिटी साइंस, देन the testing of sugarcane maturity by hand refractometer, apan teche je implements ani reading visually pahilela ahe, then regarding the harvesting yield of the sugarcane, then the ruttuning in sugarcane, that is the khodwa peak and its management ani tacho niyojan, then the important pests and diseases. Regarding important pest, already we have seen the top shoot borer, sugarcane pyrella, grasshopper, woolly aphids, white fly, stem borer, mealybugs, termites and field rats are there. Among these, the important one, top shoot borer, stem borer, sugarcane pyrella, then the mealybug, woolly aphid. Now today we are going for next, that is the important diseases of sugarcane. Here in the sugarcane crop, the different diseases are there. Among these, the whip smut, in Marathi it is known as a chabukkani. Whip manje sadharanta jala apan shepti manto, ani उसाच्या नवीन वाढीमध्ये नवीन पानांपासून साधारणतः एक शेपटीसारखा भाग बाहेर येतो आणि इट बिकम ग्रे इन कलर, नोन एज अ व्हिप स्मिट. वी विल सी द सॉरी वी विल सी द पर्टिक्युलर पिक्चर ऑफ द व्हिप स्मिट. देन रेड रॉट, रस्ट, ट्विस्टेड टॉप, ग्रासी शूट एंड मोजेक, दीज आर द इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ शुगर कैन. अमोंग दीज द फर्स्ट वन, व्हिप स्मट. हियर इन केस ऑफ द इन्सेक्ट, दैट इज द पेस्ट, देर इज अ नेचर ऑफ डैमेज, म्हणजे नुकसान करण्याची पद्धत, त्याच्यावरून साधारणतः कोणती कीड आहे हे ओळखलं जातं. बट इन केस ऑफ डिसीजेस, देर इज अ सिम्पटम्स, म्हणजे we cannot see the causal organism by our naked eyes. आपण उघड्या डोळ्यांनी रोगाचे जे causal organism म्हणजे कारणीभूत घटक आहेत ते पाहू शकत नाही. ओनली आफ्टर दे आर दे इन्फेक्टेड अँड फ्रॉम देअर सिम्पटम्स, म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी जे काही त्यांची लक्षणं आहेत त्या लक्षणावरून साधारणतः वी कॅन इझिली आयडेंटिफाय नोन ॲज अ सिम्पटम्स. So the symptoms of whip smut of sugarcane is a fungal disease caused by Ustilago-Saccharin. म्हणजे हा एक फंगल डिसीज आहे आणि त्या कॉजल ऑर्गॅनिझमचं नाव आहे, बॉटनिकल नेम आहे Ustilago-Saccharin. हिअर अ लॉन्ग व्हिप लाईक स्ट्रक्चर इज डेव्हलप्ड फ्रॉम द अपेक्स ऑफ द स्टॉक, म्हणजे जी नवीन वाढ किंवा पानांची जिथं नवीन पान फुटतं उसाला वरती शेंड्यामध्ये, तिथून एक शेपटीसारखा भाग किंवा सेफ्टी लाईक स्ट्रक्चर, व्हिप लाईक स्ट्रक्चर अरायजेस. इट इज कवर्डेड बाय सिल्वरी व्हाईट थीन कोटिंग आफ्टर पंक्चरिंग ब्लॅकिश स्पोर कम्स आउट, म्हणजे साधारणतः एक सिल्वर किंवा चांदीच्या आकारात कलरसारखा साधारणतः त्याला आवरण थोडंसं राहतं आणि फेन वी ब्रेक इट, आपण जर त्याला ब्रेक केलं तर त्याच्यातून साधारणतः ब्लॅक फंगस असे लहान लहान स्पोर ज्याला म्हटलं जातं ते बाहेर येतात. द डिसीज स्टॉप द फर्दर ग्रोथ ऑफ द प्लांट अँड रिझल्ट रिड्यूस द यील्ड अप टू 30%. या रोगामुळे साधारणतः उसाच्या उत्पन्नामध्ये 30% घट होते, कारण हा रोग आल्यानंतर उसाची वाढ थांबली जाते. हिअर ऑलरेडी वी हॅव सीन द ब्रिक्स हँड रेफ्रॅक्टोमीटर विथ देअर फंक्शन्स.
The control measures, you can see here, remove the wheat with the thick cloth without allowing the spore to shed and destroy. म्हणजे जे साधारणतः शेपटीसारखा जो नवीन त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे, आकार आहे, तो अलगद कपड्याने, एखाद्या पातळ अशा कपड्याने हाताने मोडून काढायचा, धरून कपड्यामध्ये धरून, आणि विदाउट ब्रेक करता जर तो ब्रेक झाला तर त्याच्यावरती जे काही फंगल स्पोर्स आहेत, वी कॅन से ॲज अ सीड, त्याच्यापासून त्याची उत्पत्ती होते, ती जर अजून त्या ठिकाणी प्लॉटमध्ये जर पडली तर नवीन प्लांटवरती त्याचं अफेक्ट किंवा तो रोग येण्याची शक्यता असते. यूज डिसीज फ्री सीड्स फॉर प्लांटिंग. ट्रीट दी सीड्स विथ हॉट वॉटर और 6% ऑर्गेनो मर्क्युरियल कंपाउंड फंगिसाइड और बॅविस्टिन. दीज आर दी कॉमन मेजर्स. कोणताही रोग जरी असला तरी डिसीज फ्री सीड्स किंवा डिसीज फ्री सीड्स हे कॉमन त्या ठिकाणी तुम्ही कंट्रोल मेजर लिहू शकता. त्याचबरोबर द सीड ट्रीटमेंटचा एक पोर्शन लिहू शकता. देन नेक्स्ट वन, डू नॉट टेक रूट रटून ऑफ द अफेक्टेड क्रॉप. अशा पिकामध्ये जर जास्त प्रमाण असेल चाबुकानीचं तर अशा पिकाचा खोडवा साधारणतः घेऊ नये. देन द नेक्स्ट वन, ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज लाईक कोयमतूर 7219, कोयमतूर 7219 किंवा COM 7125. दीज आर दी डिसीज रेजिस्टंट व्हरायटी. म्हणजे या व्हरायटीज या रोगाला सहजासहजी बळी पडत नाही. देन नेक्स्ट वन, रेड रॉट. ॲक्च्युली वी विल गो फॉर द पिक्चर्स ऑफ पर्टिक्युलर डिसीजेस अँड पेस्ट लेटर ऑन. रेड रॉट, इट इज अ फंगल डिसीज कॉज्ड बाय द कोलोप्टोटिकम फाल्कटम एज लाईक अबाउट. हा सुद्धा एक व्हायरल फंगल डिसीज आहे आणि जो कारणीभूत घटक आहे तो म्हणजे त्याचं सायंटिफिक नेम या ठिकाणी दिलेला आहे, कोलोप्टोटिकम फाल्कटम. इन्फेक्टेड प्लांट शोज द विदर्ड लिव्स अँड शिवर्ड केन. म्हणजे साधारणतः ज्या प्लांटवरती हा रोग येतो तर त्याची जी पानं आहेत ती पानं झीज झाल्यासारखी दिसतात, आणि त्याचबरोबर साधारणतः हा जो शुगर केन आहे किंवा तो स्टेम आहे तो सुद्धा त्या ठिकाणी थोडासा कलरलेस आणि त्याचबरोबर तो थोडा सुकल्यासारखा दिसतो. दी आफ्टर द स्प्लिट ऑफ द केन गिव्ज अल्कोहोलिक स्मेल अँड शोज रेड टिश्यू विथ व्हाईट क्रॉस बँड. म्हणजे आपण जर हा केन ब्रेक केला तर आतमध्ये आपल्याला साधारणतः लालसर पट्टे त्या टिश्यू म्हणजे फायबरवरती दिसतात, आणि त्याचबरोबर आपण जर बोटाने त्याच्यावरती प्रेस केलं तर आपल्याला अल्कोहोलिक स्मेल म्हणजे थोडंसं ज्याला आपण एखादी गोष्ट सडल्यानंतर किंवा डिकम्पोज झाल्यानंतर जसा स्मेल येतो थोडासा तसा अल्कोहोलिक स्मेल या डिसीजमुळं अफेक्ट झाल्यानंतर येतो. द क्वाजल ऑर्गॅनिझम, सॉरी, आफ्टर दीज क्वाजल ऑर्गॅनिझम्स अँड सिमटम्स द कंट्रोल मेजर्स आर देअर. यूज डिसीज फ्री सेट्स फॉर दी प्लांटिंग. दीज आर द रेग्युलर वन. रिमूव ऑल विदर्ड प्लांट्स. जे अफेक्टेड प्लांट आहे ते रिमूव्ह करायचे. अवॉइड रटोनिंग ऑफ द अफेक्टेड क्रॉप. पडवा पीक घेऊ नये. डू नॉट ग्रो केन क्रॉप इन अफेक्टेड फील्ड फॉर नेक्स्ट 3 to 4 years. म्हणजे अशा फील्डमध्ये साधारणतः शुगर केन पुढच्या 3 to 4 years घेऊ नये. ग्रो डिसीज रेझिस्टंट टू व्हरायटी. या रोगाला बळी न पडणाऱ्या वाणांची त्या ठिकाणी लागवड करावी. देन नेक्स्ट वन, रस्ट. The symptoms are there initially orange colored. The pustules are appeared on the lower surface of the leaves and later on these pustules enlarge and turn brown. या रोगामुळे साधारणतः नारंगी रंगाचे सुरुवातीला पट्टे पानाच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी आपल्याला दिसतात, आणि नंतर हे पट्टे हळूहळू मोठे होत जातात आणि त्यांचं साधारणतः रूपांतर तपकिरी रंगामध्ये होतं. The control measures are there. Grow disease resistant varieties. Spray 0.05% Xyrem. Avoid over irrigation. Jast pani dena talava. Then next one, that is the grassy shoot.
ज्याला आपण गवताळ वाढ असं म्हटलं जातं, म्हणजे शुगर केन क्रॉप इज स्टंटेड, बिकम स्टंटेड अँड नंबर ऑफ द स्टेम्स आर अराइज. एखादं गवताचं बेट जसं राहतं त्याचप्रमाणे साधारणतः या रोगामुळं काय होतं तर शुगर केनची वाढ खुंटली जाते, रोपाची वाढ खुंटली जाते आणि ऊसाचं बेट तयार होण्याच्या ऐवजी गवताच्या बेटासारखा साधारणतः त्या ठिकाणी स्ट्रक्चर त्या डिसीजमुळे येतं. दॅट्स वाय इट इज नोन एज अ ग्राशी शूट. द सिम्टम्स आर देअर, दिस इज अ मायकोप्लाज्मा दॅट इज द व्हायरस डिसीज ऑफ शुगर केन अँड स्प्रेड बाय ॲफिड्स. म्हणजे जे आपण ज्याला तुडतुडे किंवा मावा हा सकिंग पेस्ट जे आहे, ॲज लाईक अ हाऊस फ्लाय, दीज आर द सकिंग पेस्ट, दोज ऑकर इन डिफरंट क्रॉप अँड दीज आर द रिस्पॉन्सिबल फॉर द स्प्रेडिंग ऑफ दिस पर्टिक्युलर व्हायरस ऑफ द ग्राशी शूट फ्रॉम वन फील्ड टू अनदर फील्ड ऑर वन प्लांट टू अनदर फील्ड. इन्फेक्टेड प्लांट प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ थीन ल्यूड टिलर्स लाईक अ ग्रास, सो नोन एज अ ग्राशी शूट. म्हणजे गवताच्या बेटासारखं साधारणतः लहान लहान काड्या त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ शुगर कॅन स्टेम तयार होतात. द टिलर्स आर स्मॉल अँड येलोविश व्हाईट इन कलर. साधारणतः जे फुटवे त्याला येतात ते अतिशय लहान राहतात आणि ते पिवळसर पांढरट रंगामध्ये त्याचं साधारणतः स्ट्रक्चर दिसतं. द कंट्रोल मेजर्स आर देअर, अप्रूट अँड डिस्ट्रॉय द अफेक्टेड क्लम्स. म्हणजे जे अफेक्टेड बेट आहे ज्याला आपण ऊसाचं बेट म्हणतो, क्लम्स, ते अप्रूट करायचं, काढायचं आणि ते डिस्ट्रॉय करायचं. यूज डिसीज फ्री सेट्स फॉर प्लांटिंग, रोगमुक्त बियाणं किंवा शुगर केन सेट्स ऊसाच्या कांड्या वापरावात लागवडीसाठी. गिव हॉट वॉटर ट्रीटमेंट विथ 50 डिग्री सेल्सिअस फॉर 2 आवर्स. 50 डिग्री सेल्सिअस पाण्यामध्ये ऊसाच्या कांड्या 2 तासासाठी बुडवून ठेवावत. कंट्रोल ॲफिड बाय द स्प्रेइंग ऑफ इन्सेक्टिसाइड. हे जे कॉजल ऑर्गॅनिझमचे स्प्रेडिंग एजंट आहेत म्हणजे ॲफिड्स ज्याला आपण तुडतुडे म्हणतो, हे कंट्रोल केले तर साधारणतः हा रोगसुद्धा त्या ठिकाणी जे पसरणार आहे तो पसरत नाही. देन नेक्स्ट वन, ट्विस्टेड टॉप अँड मोझॅक. ट्विस्टेड टॉप म्हणजे साधारणतः जो वाड्याकडील पोर्शन आहे किंवा ज्याला आपण शुगर केन टॉप म्हणतो, हा एखाद्या वेणीसारखा एकमेकामध्ये गुंतला जातो आणि मोझॅक हा सुद्धा साधारणतः पूर्ण जे प्लांट आहे ते हिरवं दिसायच्या ऐवजी पिवळसर रंगाचं दिसतं. बोथ आर व्हायरल डिसीजेस. हे दोन्हीच्या दोन्ही व्हायरल डिसीजेस आहेत. द कंट्रोल मेजर्स आर देअर, रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड स्टॉक, ग्रो डिसीज रेझिस्टंट व्हरायटीज, यूज डिसीज फ्री सेट्स फॉर प्लांटिंग. लेट्स गो फॉर द डिफरंट पेस्ट अँड डिसीज. हिअर यू कॅन सी दीज आर द शुगर केन डिसीजेस. फॉर एक्झाम्पल रेड रॉट, यू कॅन सी हिअर, मी ऑलरेडी वी हॅव सीन की द रेड टिश्यूज आर देअर अँड बिकॉज ऑफ दीज आर बिकम डिकम्पोज हा पोर्शन काय होतो, सडला जातो. इट गिव्ज अल्कोहोलिक स्मेल. त्याच्यातून साधारणतः सडल्यासारखा स्मेल त्या ठिकाणी येतो. इट इज नोन एज अ रेड रॉट. नेक्स्ट वीप स्मट, ज्याला आपण चाबुक्कानी चाबकाच्या शेपटीसारखं, यू कॅन सी हिअर द ब्लॅक वन हिअर, दिस इज नोन एज अ वीप स्मट. ओके, नेक्स्ट द ग्राशी शूट ऑफ शुगर केन, यू कॅन सी हिअर टू द साइड ऑफ दीज क्लम्स. म्हणजे या बेटाच्या शेजारचा ऊस जो आहे किंवा ते बेट खूप मोठं दिसतंय, परंतु हे जे आहे हे गवताळ वाढ, खुंटलेली वाढ आणि अरायझिंग मल्टी टिलर्स म्हणजे कितीतरी जास्त फुटवे या बाकीच्या शुगर केन स्टेमपेक्षा याच्यामध्ये आढळून येतात. देन हिअर यू कॅन सी द रेड स्ट्रीप दॅट इज द रस्ट. पानाच्या खालच्या बाजूला हे ऑरेंज कलरचे पॅचेस त्या ठिकाणी आढळतात आणि हे पुढं एनलार्ज होतात अँड इट बिकम टर्न ब्लॅक. नाव रिगार्डिंग द इन्सेक्ट, अर्लिअर इन पिरियड वी हॅव सीन डिफरंट द पेस्ट आर देअर, दॅट इज द अर्ली शूट बोरर. दिस इज द कॅटरपिलर अँड इट बोर द, यू कॅन सी हिअर दिस इज द कॅटरपिलर विच बोर इन टू द शुगर केन स्टेम. ओके, रूट बोरर, फ्रॉम द रूट देर इज अ एंट्री ऑफ पर्टिक्युलर कॅटरपिलर इन टू द शुगर केन. यू कॅन सी हिअर शुगर केन पायरीला,
as like a small grasshopper. This one is the sucking pest, and due to the over affection or infection of the particular sugarcane pyrrella, जर जास्त अन्नद्रव्य या पानातून शोषून घेतलं तर साधारणतः हे इट बिकम ड्राय, ही पानं वाळली जातात. अँड बिकॉज ऑफ शुगर कॅन पायरीला लिव्ज होनी लाईक ड्यू, म्हणजे साधारणतः ज्याला आपण होनी त्याच्यासारखा एक पदार्थ हा त्या पानांवरती सोडतो, म्हणजे मधासारखा चिकट द्रव्य त्या पानावरती सोडतो आणि त्याच्यावरती ब्लॅक स्पोर किंवा फंगस वाढतात आणि त्याच्यामुळे हे ब्लॅकलिश ब्लॅकिश कलरचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. सो दिस इज अबाउट द पेस्ट अँड डिसीजेस. द लास्ट वन पॉइंट फ्रॉम दिस चॅप्टर, दॅट इज द प्रिपरेशन ऑफ जॅगरी ऑर प्रिपरेशन ऑफ गुळ. यू कॅन सी हिअर प्रिपरेशन ऑफ गुळ ऑर प्रिपरेशन ऑफ जागरी. सो देर आर डिफरंट स्टेप्स फॉर द जागरी प्रिपरेशन, म्हणजे गूळ तयार करत असताना त्या वेगवेगळ्या पद्धती किंवा ज्या स्टेप्स आहेत गूळ तयार करण्याच्या, त्याच्यामध्ये फर्स्ट वन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस, सेकंड द क्लॅरिफिकेशन ऑफ ज्यूस, देन केमिकल क्लॅरिफिकेशन ऑफ ज्यूस, फायनल स्टेज ऑफ बॉइलिंग ऑर स्ट्रायकिंग पॉइंट, पुलिंग अँड मोल्डिंग ऑफ गुळ इन ब्लॉक्स अँड स्टोरेज ऑफ गुळ. म्हणजे जी पहिली मे स्टेप्स आहे, जी पहिली पायरी आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस, म्हणजे शुगर कॅन क्रश करायचा आणि त्याच्यातून ज्यूस बाहेर काढायचा, हे काढलेला जो ज्यूस आहे, क्लॅरिफिकेशन म्हणजे शुद्ध करणे, मॅन्युअली आपण त्याला गाळप असं म्हणतो किंवा गाळणी किंवा चाळणी करून घेणे, ज्याचे करून साधारणतः ज्या इम्प्युरिटीज आहे ज्या आपल्याला उघड्या डोळ्याने दिसतात, म्हणजे शुगर केन स्टेमचा पोर्शन असेल, पानं असतील, पालापाचोळा असेल किंवा डर्ट डस्ट असेल, ही साधारणतः त्यातून रिमूव्ह करायची, त्याला फिजिकल क्लॅरिफिकेशन असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट स्टेप इज केमिकल क्लॅरिफिकेशन ऑफ ज्यूस, म्हणजे जे आपल्या उघड्या डोळ्याने दिसतात ते आपण इझिली गाळणी किंवा मेश ज्याला म्हटलं जातं गाळणीच्या द्वारे बाजूला काढू शकतो, पण जे सस्पेंडेड मटेरियल आहे, म्हणजे जे घटक ऑलरेडी ज्यूसमध्ये विरघळलेले आहेत, ते जे हानिकारक घटक आहेत ते सुद्धा बाजूला काढले जातात, त्याला म्हटलं जातं केमिकल क्लॅरिफिकेशन ऑफ ज्यूस. आणि त्याच्यानंतर साधारणतः हा जो ज्यूस आहे तो बॉइलिंगसाठी पॅनवरती ठेवला जातो, म्हणजे ज्याला आपण कढई म्हणतो, ज्या गुराळामधील कढया खूप मोठ्या असतात, तो साधारणतः ज्याप्रमाणे आपण साखरेचा पाक तयार करतो आणि एका ठराविक पद्धतीनुसार साधारणतः हा पाक तयार केला जातो, आणि तो जो पॉइंट आहे की ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आता पाक तयार झाला आहे, आपण ते साधारणतः जे सोल्युशन आहे साखर आणि पाणी ते बाजूला उतरून ठेवतो, दॅट इज दी फायनल स्टेज ऑफ बॉइलिंग ऑर स्ट्रायकिंग पॉइंट. नेक्स्ट वन कुलिंग अँड मोल्डिंग, कुलिंग अँड मोल्डिंग ऑफ द गुळ इन ब्लॉक्स, ओके. अँड लास्ट वन स्टेज, दॅट इज द स्टोरेज ऑफ गुळ. सो वन बाय वन लेट्स गो फॉर द फर्स्ट स्टेज, दॅट इज द एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस, म्हणजे आफ्टर क्रशिंग ऑर इन क्रशिंग. सो आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ केन शुड बी डिस्ट्रॅश्ड अँड क्लीन्ड ऑफ अँड ब्रॉड टू क्रशर विदिन 24 आवर, म्हणजे ऊसाची कापणी केल्यानंतर साधारणतः 24 तासाच्या आतमध्ये तो त्या ठिकाणी क्रशिंगला किंवा गाळपाला आणला जातो, आणि आणल्यानंतर त्याच्यावरती जे पाचट आहे ज्याला आपण ड्राईट लिव्ज म्हणतो किंवा शुगर कॅन ट्रॅश, ते क्लीन केलं जातं. नॅचरली फ्रेश कॅन गिव्ज मोर इल्ड ऑफ ज्यूस एज वेल एज गुळ, म्हणजे जर ऊसाचं कापणी केल्यानंतर लगेच जर गाळप केलं तर त्याच्यापासून मिळणारा जो ज्यूस आहे तो फ्रेश राहतो आणि त्याच्यापासून गुळाचं उत्पन्न सुद्धा जास्त मिळतं. इट शुड बी क्रशड ऑन वेल ॲडजस्टेड क्रशर सो ॲज टू गेट मॅक्झिमम एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस. साधारणतः चांगल्या क्रशरवरती त्याचं गाळप करावं, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त ऊसाचा रस मिळेल. द ज्यूस शुड बी फिल्टर्ड थ्रू वायर मेस अँड
stored in storage tank. म्हणजे मेश म्हणजे चाळणी, तारेच्या चाळणीतून साधारणतः हा ज्यूस काय केला जातो, फिल्टर केला जातो आणि साधारणतः स्टोरेज टँकमध्ये जमा करून ठेवला जातो. द ज्यूस शुड नॉट बी केप्ट इन स्टोरेज टँक फॉर मोर दॅन 6 आवर. स्टोरेज टँकमध्ये सुद्धा हा ज्यूस साधारणतः 6 तासापेक्षा जास्त वेळ ठेवू नये. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ गुड डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ शुगर इन ज्यूस. म्हणजे जी गुणवत्ता आहे आणि त्याचं उत्पन्न आहे हे सर्व शुगर केन ज्यूस मधल्या साखरेवरती अवलंबून राहतं. देन द नेक्स्ट स्टेज दॅट इज द आफ्टर द फिजिकल क्लॅरिफिकेशन, म्हणजे आपण एक्स्ट्रॅक्शन केलं आणि त्याच्यानंतर तो स्टोअर केला. क्लॅरिफिकेशन ऑर प्युरिफिकेशन ऑफ ज्यूस. इन दिस स्टेज ऑर इन दिस स्टेप ज्यूस इज पंप्ड आउट इन टू बॉइलिंग पॅन फ्रॉम द स्टोरेज टँक. म्हणजे आपण जिथं स्टोअर करून ठेवलेलं आहे तिथून हे बॉइलिंग पॅनमध्ये ज्यूस घेतला जातो. त्याच्यानंतर तो साधारणतः 30 ते 35 मिनटं हा काय केला जातो, बॉईल केला जातो. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्या इम्प्युरिटीज आणि कोलाइडल मॅटर जे आहेत ते दीज आर ॲक्युम्युलेटेड ऑन दी सरफेस ऑफ द शुगर केन ज्यूस नोन ॲज अ स्कॅम. म्हणजे 30 ते 35 मिनटं हा शुगर केन ज्यूस तापवल्यानंतर साधारणतः त्याच्यामध्ये ज्या काही इम्प्युरिटीज आहेत किंवा कोलाइडल मॅटर्स आहेत ते ज्याप्रमाणे आपण दूध तापवल्यानंतर दुधावरती साय येते त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या एक अर्धा तास शुगर केन ज्यूस तापवल्यानंतर वरती येतात. त्याला स्कम असं म्हटलं जातं, ज्याला मराठीमध्ये मळी असं म्हटलं जातं. दिस स्कम इज रिमूव्ह फ्रॉम द पॅन बाय युझिंग परफोरेटर लॅडल. साधारणतः लॅडल म्हणजे ज्याला आपण झारणी असं म्हणतो. काही पदार्थ तळण्यासाठी आपण स्वयंपाकघरामध्ये जी झारणी वगैरे वापरतो त्याच पद्धतीची ही मोठ्या आकाराची लॅडल किंवा परफोरेटर लॅडल असं त्याला म्हटलं जातं. झारणी, त्याच्या साह्यानं ही वरची जी स्कम आहे, मळी आहे, ती काढली जाते. दि स्कम इज पुट इन अ स्टेनर अँड ड्रेन्ड ज्यूस इज ब्रॉट बॅक टू दी बॉइलिंग पॅन. म्हणजे थोडक्यात हा जो स्कम आहे जो बाजूला आपण काढलेला आहे तो नितळायला ठेवला जातो आणि त्याच्यातून साधारणतः जे ज्यूस त्या ठिकाणी बाजूला होतो तो पुन्हा बॉइलिंग पॅनमध्ये ॲड केला जातो. अँड फर्दर हिटिंग स्कम ऑन सरफेस बिंग्स टू क्रॅक. देन ॲट दिस स्टेज व्हिजिटेबल क्लॅरिफिकंट लाईक भेंडी मिसिलेज इज ॲडेड टू दी बॉइलिंग ज्यूस फॉर कम्प्लीट रिमूव्हल ऑफ द इम्प्युरिटीज विच अकुमलेट ऑन द सरफेस ऑफ द ज्यूस नोन ॲज अ हेवी स्कम दॅट इज द ढोरमळी. म्हणजे साधारणतः सुरुवातीला आपण थोडंसं तापवल्यानंतर जी साय किंवा स्कम किंवा ज्याला मळी आहे ती बाजूला काढल्यानंतर अजून हा शुगर केन ज्यूस तापवला जातो आणि एका पर्टिक्युलर स्टेजला त्याच्यामध्ये भेंडीचे प्लांट, भेंडी वी नो दॅट इट इज अ लेडीज फिंगर, ती त्याच्यामध्ये ॲड केली जाते आणि त्याच्यामुळं जे इम्प्युरिटीज अजून त्याच्यामध्ये राहिलेले आहेत त्या कम्प्लीट रिमूव्ह होतात आणि पुन्हा एक जाडसर थर ह्या ज्यूसवरती पॅनमध्ये येतो ज्याला ढोरमळी असं म्हटलं जातं. देन जनरली 18 to 20 liters ऑफ म्युसिलेज ऑप्टेंड फ्रॉम 1 to 1.5 kg ग्रीन भेंडी प्लांट इज ॲडेड टू अ पॅन ऑफ 800 liters कॅपॅसिटी. Let's continue. It is sufficient for 800 liter of the boiling pan capacity. Okay. Then after the chemical clarification, here after the extraction of juice, after the physical clarification, there is a chemical clarification. After removing the scum, the juice looked clear, transparent and brownish yellow in color. म्हणजे त्याच्यामधले जे काही impurities आहेत ते बाजूला झाल्यानंतर ज्यूस जो आहे तो म्हणजे पारदर्शक दिसतो, थोडासा तपकिरी कलरचा. ऑन फर्दर हिटिंग ज्यूस बिगिन्स टू फ्रॉथ ॲट दी स्टेज ऑफ केमिकल क्लॅरिफिकंट लाईक अ सुपर फॉस्फेट सोल्युशन इज ॲडेड टू ज्यूस.
साधारणतः अजून तापवल्यानंतर त्याला गुडगुडे यायला लागतात, म्हणजे आपण त्याला उकळी फुटणं असं म्हणतो. आणि ह्या स्टेजला त्याच्यामध्ये केमिकल क्लॅरिफिकेटर, पहिल्या स्टेजमध्ये आपण भेंडी मिसलेज हे ॲड केलं, या स्टेजमध्ये त्याच्यामध्ये सुपर फॉस्फेट ॲड केलं जातं. दिस सोल्युशन इज मेड बाय बॉइलिंग 200 ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट इन 5 लिटर ऑफ वॉटर अँड फिल्टर इट. साधारणतः 200 ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट 5 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून हे सोल्युशन तयार केलं जातं, जे आपल्याला ॲज अ केमिकल क्लॅरिफिकेंट म्हणून त्या ठिकाणी ॲड करायचं आहे. दिस सोल्युशन रिमूव्ह द रिमेनिंग इम्प्युरिटीज अँड इम्प्रूव्ह द कलर ऑफ द गोल्ड. अजून जर त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज राहिल्या असतील ज्या आपण पहिल्या स्टेजमध्ये काढू शकलो नाही, त्या या स्टेजमध्ये निघतात आणि पुन्हा गुळाचा जो कलर आहे तो अधिक चांगला होतो. इफ ज्यूस इज सॉल्टी देन 75 ml ऑफ कागजी लाईम ज्यूस इज ॲडेड टू दी पॅन. म्हणजे जो रस आहे तो जर थोडासा खारट जाणवत असेल तर त्याच्यामध्ये जे कागदी लिंबू आहे किंवा आपण लिंबाचा रस म्हणूया तो त्याच्यामध्ये ॲड केला जातो. इफ ज्यूस इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इमॅच्युअर ऑर लॉज्ड केन देन 50 to 100 ml लाईम वॉटर इज ॲडेड विच हेल्प्स इन सॉलिडिफिकेशन ऑफ गुड. म्हणजे जर ऊस हा थोडासा अपरिपक्व असेल किंवा जमिनीवरती पडलेला असेल आणि त्याच्यापासून जर आपण ज्यूस घेतला असेल गुळ बनवण्यासाठी, तर त्याच्यामध्ये थोडीशी चुन्याची निवडी त्या ठिकाणी ॲड केली जाते, जेणेकरून त्याच्यापासून घट्टपणा आपल्या गुळाला त्या ठिकाणी येतो. नेक्स्ट, सम फार्मर ऑल्सो ॲड हायड्रस दॅट इज दी सन पावडर टू गिव्ह दी टेम्पररी येलो कलर टू दी गुळ. म्हणजे काही शेतकरी गुळ तयार करत असताना गुळाला चांगला पिवळसर कलर यावा म्हणून त्याच्यामध्ये सन पावडर, ज्याला हायड्रस पावडर असं म्हटलं जातं, ते वापरतात. त्याच्यानंतर फायनल स्टेज ऑफ बॉइलिंग, ऑन दी फर्दर हिटिंग दी ज्यूस बिगेन्स टू फ्रॉथ विगरसली. दिस फादरिंग इज केप्ट डाऊन बाय कॉन्स्टंट बिटिंग ऑफ ज्यूस विथ दी लाँग हँडल परफोरेटर लॅडल. म्हणजे ज्याप्रमाणे आपण खवा तयार करतो आणि दुधापासून खवा तयार करत असताना, म्हणजे ज्याला आपण दूध आटवणे म्हणतो, त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा सतत गुडगुडे जे येत आहेत फ्रॉथ करतायत शुगर केन ज्यूस, ते लांब दांड्याच्या साधारणतः चाळणीनं किंवा झारणीनं ते सतत स्टेअर केले जातात किंवा हलवले जातात. पण टेम्परेचर रिचेस टू 105 degrees Celsius टू 110 degrees Celsius दी ज्यूस बिगेन्स टू बबल. ॲट दिस स्टेज 25 ml स्वीट ऑइल ऑर कॅस्टर ऑइल इज ॲडेड टू प्रिव्हेंट फर्दर फ्रॉदिंग. साधारणतः 105 to 110 degrees Celsius टेम्परेचर पोचल्यानंतर त्याच्यामध्ये 25 ml खाण्याचं तेल, ज्याला आपण स्वीट ऑइल म्हणजे गोड तेल म्हणतो, किंवा एरंडीचं तेल त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं, जेणेकरून नंतर अजून ते गुडगुडे येणार नाहीत किंवा बंद होतात. द हीट इज इन्क्रीज्ड अँड ज्यूस इज स्टेअर्ड कॉन्स्टंटली बाय वुडन स्पेड. साधारणतः पुन्हा अजून त्याची उष्णता किंवा फ्रेम वाढवली जाते आणि सतत त्याला साधारणतः झारणीनं स्टेअर केलं जातं, हलवलं जातं. द फायनल पॉईंट ऑफ बॉइलिंग ऑर स्ट्रायकिंग पॉईंट इज जजड बाय लोकल गोळी टेस्ट. म्हणजे ज्याप्रमाणे आपण साखरेचा पाक तयार झालाय की नाही हे पाहण्यासाठी थोडंसं आपण तो पाक किंवा उकळतं द्रावण काय करतो पाण्यामध्ये सोडतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला गोल करून बघतो, म्हणजे ते सेमी सॉलिड झाले की नाही. त्याच पद्धतीनं ही गोळी टेस्ट त्या ठिकाणी केली जाते. इमिजिएटली आफ्टर द स्ट्रायकिंग पॉईंट स्टेज पॅन इज रिमूव्ह फ्रॉम दी फर्नेस. म्हणजे त्या जाळावरून हे पॅन काय केलं जातं, बाजूला उतरवलं जातं आणि त्याच्यानंतर इट इज अलाउड टू कुलिंग, म्हणजे ते साधारणतः थंड होण्यासाठी ठेवलं जातं. आफ्टर रिमूव्हल ऑफ पॅन फ्रॉम द फर्नेस द हॉट लिक्विड गुळ इन द पॅन इज कॉन्स्टंटली स्टेअर फॉर फ्यू मिनिट्स. साधारणतः खाली उतरल्यानंतर सुद्धा त्याला सतत हलवलं जातं. देन दिस लिक्विड गुळ इज ट्रान्सफर्ड इन टू कुलिंग पीट अँड स्टेअर कॉन्स्टंटली. ॲज द टेम्परेचर फॉल्स अँड गुळ बिगन्स टू सॉलिडिफाय द स्टेअरिंग शुड बी स्लोली डाऊन. आफ्टर 30 to 40 minutes द सेमी सॉलिड गुळ इज पुट इन टू द गुळ मोल्ड्स नोन ॲज विथ द हेल्प ऑफ परफोरेटेड बॉटम विथ द हेल्प ऑफ वुडन स्क्रेपर.
हा साधारणतः 1 किलोच 2 किलोच 5 किलोच 10 किलोच पॅक जे आहेत त्याच्यामध्ये मोल्ड म्हणजे आकार त्याच्यामध्ये हा भरला जातो आणि देन दीज आर अलाउड टू बिगेन बिकम फॉर द स्टोरेज तो साठवणुकीसाठी ठेवला जातो. साठवणुकीसाठी ठेवत असताना त्याच्यावरती ज्याला आपण पोतडी म्हणतो किंवा जी गनी बॅग्स आहेत ते त्याला बांधल्या जातात. अँड यील्ड ऑफ द पर्टिक्युलर शुगर केन जॅगरी द पर्सेंट हेक्टर यील्ड इन टर्म्स ऑफ गुळी 7 to 10 tons इन साऊथ इंडिया अँड 3 to 5 tons इन नॉर्थ इंडिया. साधारणतः 1 हेक्टर ऊसाचं जर गाळप केलं तर त्याच्यापासून आपल्याला 7 to 10 tons साधारणतः नॉर्थ इंडियामध्ये सॉरी साऊथ इंडियामध्ये आणि 3 to 5 tons नॉर्थ इंडियामध्ये ऊसाचं गाळप केल्यानंतर त्या ठिकाणी गुळाचं उत्पन्न मिळतं. ओके सो दिस इज अबाउट द पर्टिक्युलर शुगर केन क्रॉप कल्टिवेशन. ऑलरेडी वी हॅव सीन द डिफरंट डिसिजेस पेस्ट अलॉंग विथ द पिक्चर्स. हिअर ॲट द एंड आय एम गोईंग टू शो यू द हार्वेस्टिंग. दिस इज द हार्वेस्टिंग पिक्चर. ओके विथ द हेल्प ऑफ द कटिंग नाईफ ज्याला आपण मराठीमध्ये कोयतं असं म्हणतो त्याच्या साह्यानं साधारणतः त्याची तोडणी केली जाते. नाव अ डेज द शुगर कॅन हार्वेस्टिंग इज डन विथ द हेल्प ऑफ दीज बिग मशनरीज. ॲटोमॅटिक हार्वेस्टर्स आर देअर. शुगर कॅन हार्वेस्टर्स आर देअर. ओके देन आफ्टर दिस पिक्चर ऑफ हार्वेस्टिंग यू कॅन सी हिअर अगेन देअर इज अ डिफरंट पिक्चर्स फॉर युअर इझी अंडरस्टँडिंग. दिस वन इज द अडल्ट ऑफ द टॉप शूट बोरर. अगेन हिअर यू कॅन सी द स्टेम बोरर अँड इट्स डॅमेज मीन्स मेथड ऑफ डॅमेज ती नुकसान करण्याची पद्धत साधारणतः आणि ही अळी जी आहे ती स्टेम बोररची अळी आहे ज्याला आपण वाळवी म्हणतो ते टर्माइट्स यू कॅन सी हिअर. देन दिस वन इज द शुगर कॅन पायरीला. शुगर कॅन पायरीला जो पानांच्या खालच्या साईडला साधारणतः काय करतो ज्यूस जो आहे तो सक करतो सेल सॅप सक करायचं काम करतो. दीज आर द माइट्स यू कॅन सी हिअर. मिली बग ज्याला पांढरा मावा म्हटलं जातं किंवा लोकरी मावा असं म्हटलं जातं. देन यू कॅन सी हिअर दीज आर द फील्ड रॅट्स जे ऊस कुरतडण्याचं काम करतात. यू कॅन सी हिअर द वीप्स मट इज देअर. देन उली ॲफिड लोकरी मावा. देन रस्ट. देन दीज आर द रेड रॉट. ओके देन यू कॅन सी हिअर दिस वन इज द ग्रासी शूट. इन्स्टेड ऑफ द फॉर्मेशन ऑफ नॉर्मल स्टेम देअर इज अ क्लम्स ऑफ पर्टिक्युलर टेलरिंग ऑफ द शुगर कॅन नोन एज अ ग्रासी शूट. देन द रिमूव्हल ऑफ द शुगर कॅन ट्रॅश आफ्टर द कटिंग. हिअर यू कॅन सी दीज आर द ब्लॉक्स ऑफ द जॅगरी. गुळाचे ब्लॉक्स बनवले जातात. आणि दिस इज द बॉइलिंग पॅन. यू कॅन सी हिअर दिस इज द सेमी लिक्विड जॅगरी अलाव फॉर कुलिंग. हे एका स्ट्रायकिंग पॉईंट नंतर ते तिथून पॅनमधून काय केले जाते बाजूला केले जाते. अँड हिअर दिस वन इज द फिलिंग ऑफ द ब्लॉक्स जे आपण वरती पिक्चरमध्ये पाहिलेत हे ब्लॉक्समध्ये भरण्याचं काम साधारणतः सेमी लिक्विड जागरी त्या ठिकाणी ठराविक आकाराच्या भांड्यांमध्ये भरला जातो. सो दिस इज अबाउट अवर शुगर कॅन क्रॉप. सो वी विल सी द नेक्स्ट क्रॉप इन टू द नेक्स्ट थेरॉटिकल लेक्चर. थँक्यू. हॅव अ नाईस डे.